कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. विनायकराव ती तसंच असते. आणि मी तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं बघा, म्हणजे मंदिर हे स्वतःशी संवाद साधण्याचं ठिकाण आहे. अहो तिथं गेल्यानंतर जी मनाला शांती मिळते ना, ती पंचपक्वान खाऊन सुद्धा मिळणार नाही. हा एकदम बरोबर बोलला बापू. नाही म्हणजे माझा तेवढा अभ्यास नाही, पण मला बी असंच वाटतं बघा, जिथे गेल्यावर ना डोक्याचा शीन निघून जाईल, एकदम गार वाटेल ना, असं ठिकाण म्हणजे मंदिर. मंदिरात बराच वेळ हात जोडून प्रार्थना करत होता. काय हो, काय मागितलं बापू? अहो या वयात कुणासाठी काय मागणार? हा अहो आपल्या नातवाला निरोगी आयुष्य मिळावं हीच प्रार्थना करत होतो देवाकडे. मला बी अगदी तेच वाटलं होतं बघा. विनायकराव, वयाचा एक टप्पा असा असतो ज्याच्यात आजा नातवात स्वतःला बघत असतो, बरोबर आहे की नाही? हा एकदम बरोबर. काय बापू विनू बाबा, जोड गोळीने कशी काय आठवण काढली आमची? अरे आठवण नाही बघ, प्रसाद. देव तुला सद्बुद्धी देऊ. काय राव बापू, मी काही चांगला विचार करत नाही वय. अरे असं कधी म्हणले दीपू, पण अजून थोडी सद्बुद्धी दिली तर तुझं काय वाईट होणार आहे का? आपण बापू तुम्ही म्हणता ते देव ऐकतो बर का? कस हो? अहो म्हणजे तुम्ही म्हणला होता ना त्याप्रमाणे रुपालीच्या वागण्यात पण चांगला बदल दिसतोय आता. बरं ऐका की, तुम्ही दोघं आज घरीच होता ना? नाही कटायलो दिप्या, काय कामच नव्हतं ना आज. मला सांगा, अमोलला सोडायला गेलेलं रुपाली ते परत कधी आल्या? ऐका, तुझं परत झालं का सुरू? अहो बापू सांगा की. अरे काय सांगायचं दीपू, त्या साधारण दुपारी 1 वाजता आल्या परत. काय? हा जेवायच्या वेळी परत आली ती. त्यांनी छोटे सरकारांना शाळेत सोडलं आणि लगेच घरी परत आल्या. तू काय विचारतोस? काय नाही, मी आपलं सहज विचारलं. सहज विचारलं? विनायकराव चला आपण वरती जाऊन बसू. ते सहज परत आणखीन काय काय विचारत बसेल? काय जे चाललेलं असत. म्हण तर मला म्हणली रुपाली ताई लगेच घरी आल्या. तू माझ्यावर खोटं का बोलली असते? देवा तुला माझ्यावर दयाच नाही का रे? का सांगते तू माझ्या बरोबर? मला खूप काय करायचंय. आता मी कसं कॉलेजला जाणार, नवीन फ्रेंड्स बनवणार, मला माझ्या मा बाबा बरोबर पण खूप वेळ जायचं होतं. अमोल, अमोल मला असं का बसलेस इथे? तुला अभ्यास नाहीये? होता ना मोठे बाबा, तुम्हाला काही सुचत नाही म्हणून मी इकडे आलो. सुचत नाहीये? घरात एक शिक्षक असताना तुला सुचत नाही, तू काय काळजी करतो? मी आहे ना. ठीक आहे, तुम्ही माफ मदत करा. पंतप्रधान झालो तर यावर मला निबंध लिहायचा आहे. असा विषय दिलाय? हा आणि मला माहितीये मी कधीच होऊ शकणार नाही, मग मी काय करायचं? बर मला सांग, तुला यात कुठ प्रॉब्लेम आहे? मोठी पप्पा आता मला उद्याबद्दल काहीच माहित नाहीये ना. समजा मला महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जावं लागलं, किंवा मी समजा देवाकडे गेलो तर. अमोल अरे काय बोलतोस तू? हे असं बोलायचं नाही, असं काही होणार नाही. आणि बघ मी तुला बजावून सांगतो, इथून पुढं असं अभद्र नाही बोलायचं. मोठे बाबा बघा ना, मग काय लिहायचं? अमोल तुला माहितीये देवानं आपल्याला खूप मोठी गोष्ट दिली आहे, मेंदू, ब्रेन. त्यांनी आपण विचार करू शकतो, कल्पना शक्ती लढवू शकतो. आणि माणूस जो जो विचार करतो ना तो तो तसा घडतो. कस? पण मला नाही कळत अजून. बर मला सांग, आता कोणाला ही वीज म्हणजे ही लाईट असं माहित होत का? माहित नाही. अरे नव्हतं माहित, सगळे आधीच्या उजेडात नाही तर अंधारातच राहायचे. पण आता वीज आहे ना, विजेच्या मदतीनं माणसानं किती गोष्टी घडवल्या आणि क्रांती झाली. अगदी तसंच माणसाने स्वतःवर विश्वास ठेवून कल्पना केली, आणि मग अशी कल्पना केली, विचार केला ना,
मग आपोआप त्यांच्या आयुष्यात क्रांती घडते. अजून सांगा ना मुझे बाबा. हा आता ही क्रांती कशी घडते माहितीये का? जादू सारखी घडते. बटन दाबलं लाईट लागते, बटन बंद केलं अंधार. एकदम भारी मोठी बाबा, आता मला समजते. हा आता आपण यातून काय काय शिकलो? आपण हे शिकलो की आपण चांगले चांगले विचार केले, चांगल्या कल्पना केल्या की चांगल्या गोष्टी घडतात आपल्या बाबतीत. हा एक दिवस तू पंतप्रधान होशील किंवा तुला जे हवं ते होशील, पण त्यावर आधी तुला विश्वास ठेवायला पाहिजे. हो की नाही? किती भारी मोठी बाबा. यस अमोल, एक दिवस तू खूप मोठा माणूस बनणार हे माहिती आहे मला, पण या स्वप्नावर आधी तुला ठाम विश्वास ठेवावा लागेल. अरे आता जे आपल्या हातात नाहीये त्याचा आपण विचार करायचाच नाही. मोठी बाबा म्हणजे आपण चांगला विचार केला आपल्या बरोबर चांगलंच होणार ना? का नाही होणार? अरे ही सृष्टी, हा निसर्ग सगळं सुंदर आहे आणि निर्मळ पण आहे की नाही. मग तसंच आपलं मन निर्मळ असेल तर मग आपल्याला जे बनायचंय ते आपण बनणार आणि आपल्या बरोबर चांगलंच होणार. यस मोदी बाबा, मग आता शिकून मी मोठा होणार. आता तू स्वतःला सांग की तुला जे व्हायचंय ते तू होणार. अरे आधी आपल्याला जे व्हायचंय ना ते स्वतःला पटवून द्यायला पाहिजे आणि मग जगाला सांगायचं, मग ते खरं होत. बर आता मला सांग, तू पंतप्रधान झाल्यावर काय काय करणार? मोठे बाबा आता मी सांगत आहे, त्याच्यापेक्षा लिहूनच ऐकत. अमोल ताळू. अपे दीपे कधी कधी लईच विचार करतो असं नाही वाटत तुला? अर्जुन आता मागच्या काही दिवसात जे काही घडलंय त्यामुळे त्यांनी काळजी करणं खूपच योग्य आहे रे. अमोलचा विचार सगळेच करतात खरं तर. पण कुठे आहेत बाळोबा? आहेत कुठे? अरे निबंध घेऊन बसलाय. निबंध लिहायला सांगितलाय ना, तरी खाली कुठेतरी. बर तुझं हे ऑफिसचं कसं काय दिवस आजचं? काय शिक्षकावर खटला भरलाय कळलं मला, पण त्या प्रकरणाबद्दल तुझी पण चौकशी होणार होती वाटत. हो अधिकारी आले होते की. मग काय झालं? अर्जुन मी चुकीचे नव्हतेच, त्यामुळे त्यांनी मला जे काही प्रश्न विचारले त्याची मी बेधडकपणे उत्तरे दिली. आणि मला नंतर असं कळालं की ते माझी चौकशी करायला आलेच नव्हते. मी मुलींसाठी जी योजना सुरू करते ती नेमकी कधीपासून सुरू करते हे जाणून घेण्यासाठी आले होते. म्हणजे तू जे काही केलंयस त्याबद्दल त्यांची काही हरकत नव्हती? नाही असेलही कदाचित, पण आता अत्याचारी माणसांबद्दल कोण सहानुभूती दाखवणार आहे? ते पण आहेच म्हणा. मा किती काम करते आता तर तिला माझ्याबद्दल काय करायला नको, नाही तर ती हे सगळं थांबवेल आणि माझं काही लक्ष देईल. जाऊ दे, पण काही का असे ना, लवकरात लवकर मुलींसाठीची योजना सुरू झाली पाहिजे म्हणजे मी निर्धास्त होईल. एकदा का ही योजना सुरू झाली ना की बऱ्याच लोकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. अबे तुझी प्रत्येक गोष्ट ना दूरदृष्टिकोन ठेवून असते. बऱ्याच दिवसांपासून चाललंय डोक्यात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.